हातात द्यायचा, कोण देशाला सुरक्षित ठेवू शकेल, कोण देशाला विकसित करू शकेल, जनसामान्यांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकेल याचा फैसला करणारी खऱ्या अर्थानं ही निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये आता दोन गट तयार झाले आहेत. महाभारताच्या युद्धामध्ये ज्या प्रकारे दोन सेना एकमेकांसमोर होत्या, एकीकडे पांडवांची सेना होती, एकीकडे कौरवांची सेना होती, पांडवांच्या सेनेच्या पाठीशी देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राजे होते, कौरवांच्या सेनेच्या पाठीशी देखील मोठ्या प्रमाणात वेगवेगळे राजदरबार त्या ठिकाणी होते, अशाच प्रकारची अवस्था आहे. आज या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये एकीकडे विश्वगौरव असलेले, विकास पुरुष असलेले आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत, आणि मोदीजींच्या सोबत एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे. मोदीजींच्या सोबत या राज्यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, या ठिकाणी आपल्या राज ठाकरेंची मनसे आहे, आठवले साहेबांची रिपाई आहे, पिरिपा आहे, जनसुराज्य आहे, रयत क्रांती आहे, एक मोठी या ठिकाणी पांडवांची फळी ही आपण तयार केली आहे मोदीजींच्या नेतृत्वात. दुसरीकडे कोण आहे? दुसरीकडे राहुल गांधी आहे. आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये 24 का 35 मला माहित नाही किती पक्षांची एक खिचडी आहे. बंधू भगिनींनो, ही जी खिचडी तयार झाली आहे, यांना मी एकच सवाल विचारला, मला सांगा आमचं सरकार येणार, आमचा प्रधानमंत्री ठरलेला आहे, मोदीजी आमचे प्रधानमंत्री आहेत, तुमचे प्रधानमंत्री कोण आहेत सांगा? सांगू शकत नाही. मग शेवटी आमच्या पत्रकारांनी वारंवार प्रश्न विचारल्यानंतर सकाळी 9 वाजता एक पोपटलाल टीव्हीवर रोज दिसतात, ते पोपटलाल म्हणाले आमच्याकडे खूप आहेत, आम्ही 5 वर्षात 5 प्रधानमंत्री बनवत आहोत. मी म्हटलं ठीक आहे, 5 वर्षात 5 बनवाल, पण पहिला कसा निवडाल? मग माझ्या लक्षात आलं, हे काय करणार आहे, एक खुर्ची लावणार आहे. लहानपणी आपण संगीत खुर्चीचा खेळ खेळायचो, तशी एक खुर्ची लागेल, त्याच्या अवतीभोवती सगळे पक्ष फिरतील, संगीत बंद झालं की जो पहिला बसला तो पहिला प्रधानमंत्री, जो दुसरा बसला तो दुसरा प्रधानमंत्री. अरे या वेड्यांना सांगा हा घंटा खुर्चीचा खेळ नाही आहे, या देशाचा प्रधानमंत्री निवडायचा आहे. तुमची खासगी मालमत्ता नाही आहे, तुमचा उद्योग नाही आहे, तुमचा कारखाना नाही आहे, तुमच्या घरचा प्रमुख नाही आहे, या देशाचा प्रधानमंत्री निवडण्याकरता ही निवडणूक आहे. पण बंधू भगिनींनो, यांना नेताही नाही, यांना नीतीही नाही, आणि यांची नियतही नाही, अशा प्रकारची आघाडी या देशामध्ये तयार झालेली आपण पाहतोय. आपल्या मोदीजींची आघाडी, आपली महायुती ही विकासाची ट्रेन आहे, विकासाची ट्रेन. या ट्रेनला मोदीजींचं भक्कम इंजिन आहे, त्या इंजिन सोबत वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत, आणि या डब्यांमध्ये दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, भटके, विमुक्त, ओबीसी सगळ्यांना बसण्याकरता जागा आहे. सगळ्यांना बसून मोदीजींची विकासाची ट्रेन सबका साथ सबका विकास म्हणत त्या ठिकाणी पुढेच पुढे जाते.